सरोदेवस्ती येथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये प्रकाश घोरपडे यांच्या मालकीच्या 5 शेळ्या ठार झाल्याची घटना 16 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या दरम्यान घडली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं आहे. प्रकाश घोरपडे हे शहरातील सरोदेवस्ती येथे आपल्या घरामध्ये झोपले होते. 16 ऑक्टोबर रोजी पहाटे 1 वाजेच्या सुमारास त्यांच्या दारात बांधलेल्या 4 शेळ्या आणि एका बोकडावर बिबट्याने हल्ला केला. यावेळी बिबट्याने शेळी ओढून नेण्याचा प्रयत्न केला, परंतु शेळ्या दावणीला बांधल्या असल्यामुळे त्याला ओढून नेता आले नाही. जनावरांचा आरडाओरडाचा आवाज आल्यामुळे प्रकाश घोरपडे यांना जाग आली आणि ते बाहेर आले. तोपर्यंत बिबट्या 4 शेळ्या आणि एका बोकडाला ठार करून 2 शेळ्या जखमी करून पळून गेला होता. या घटनेत घोरपडे यांचे जवळपास 1 लाखांचं नुकसान झालंय. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागातील किनकर, खरडे, गाडे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. तर पशुधन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय धिमते यांनी मृत शेळ्यांची पाहणी केली आहे. तर 2 जखमी शेळ्यांवर उपचार सुरू केलेत. यावेळी उपस्थित नागरिकांनी महावितरण कंपनीला जबाबदार धरून कायम विद्युत पुरवठा खंडित होतो त्यामुळे परिसरामध्ये कायम अंधार असतो आणि त्यामुळेच बिबट्यासारखे जनावरे भर वस्तीमध्ये प्रवेश करून शेळ्या, मेंढ्या, जनावरे तर वेळप्रसंगी मनुष्याला देखील आपलं भक्ष्य बनवत आहेत. रात्री झोपेतच म्हणजे झोपेत नव्हतो, 12:30 कोजागिरीपर्यंत ना तिथं आम्ही जागीच होतो. त्यानंतर घरी आल्यानंतर थोडं झोपच लागेल थोडक्यात. नंतर एक बकरीचा ओरडताना आवाज आला असतो म्हणून जाग उठलो, पाहतो तर ते सगळं ती मरूनच पडलेली ते थोडक्यात. बिबट्याला पाहिलं का तुम्ही डोळे? बिबट्याला मी एका डोळ्याने नाही पाहिलं, पण मी सुद्धा घाबरलो आहे पाहून कशामुळे किंवा बिबट्या असू शकत. त्यामुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी या परिसरात कायम विद्युत पुरवठा नियमित सुरू करावा, तसेच बिबट्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. संध्याकाळी 1 वाजता आमच्या वस्तीवर अशी घटना घडली. रात्री 1:15 दरम्यान बिबट्याने येऊन इथं आमच्या वस्तीवर प्रकाशराव घोरपडे यांच्या 5 शेळ्या आणि 2 शेळ्या जखमी आहेत. या सर्व घटनेचा गांभीर्य पाहता वनविभागाने आम्हाला एक पिंजऱ्याची मागणी केली करत आहोत. एक पिंजरा लावून त्या बिबट्याची व्यवस्था करावी आणि तसेच महावितरण मंडळाने एक आम्हाला सहकार्य करावं, कारण रात्रीच्या वेळी लाईट नसते. लाईट नसल्यामुळे आमचे लहान मुलं किंवा आजी आजोबा हे बाहेर असतात, जेणेकरून यामध्ये मनुष्यहानी होऊ नये त्यासाठी आम्ही सर्व वस्तीच्या वतीने एक मागणी करत आहोत. आम्हाला सिंगल फेची एक लाईटची व्यवस्था करावी आणि बिबट्याचा पिंजऱ्याचा व्यवस्था करावी, कारण शेतमजूरसुद्धा शेतीत काम करायला तयार नाही आहे. आम्ही खूप अडचणीत सापडलेलो आहे. ही आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने एक मागणी करत आहो, त्याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा. आज पहाटे साधारण 1:30 सुमारास प्रकाश रावसाहेब घोरपडे यांच्या गोठ्यावरील ज्या 5 शेळ्या आहेत आणि दुसरे 1 जखमी अवस्थेत, तर त्यांच्यावर कमीत किमान 2 ते 3 पूर्ण वाढलेले बिबटे असावेत, मादी आणि तिचे 2 बछडे असावेत. तर एकदम 3 बछड्यांनी अटॅक केल्यामुळं 5 शेळ्या जागेच गतप्राण झालेले दिसत आहेत आणि 1 शेळी जखमी अवस्थेत आहे. जवळपास त्यांचं 40 ते 45 हजार रुपयाचं किमान नुकसान झालं असं अंदाज आहे. सतीश पुलसोंदर, सह मनोज साळवे, C24 तास, राहुरी.